थँक यू सो मच करण जी गाळन सर, धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात नुकताच झालेल्या सत्रामध्ये, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत पंचांकडून. हिरवा कंदील आलेला, ग्रीन सिग्नल, गेम ऑन. ओ पहिलाच बॉल हवेत आहे, पूल केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला शेंडू. दोन खेळाडू चेस जाऊन करतात आणि चांगले फिल्डिंग झालेले डीप मध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतात निखिलला, त्याच्या समवेत खेळण्यासाठी आला प्रमोद पाटील. कॅप्टन निखिल थोडेशी इंजरीनं कालपासूनच फेस करत आहेत. ओमसा इलेव्हन टीमचे जर विचार केला तर 4 ते 5 आघाडीचे खेळाडू, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी. एक म्हणजे कॅप्टन निखिल, दुसरं प्रमोद, विजय आणि मनोज, 4 खेळाडूंवरती मोठी जबाबदारी आहे. गुडलेंदवरून टॉस करण्याचा प्रयत्न, क्रीजचा चांगला वापर केला आणि पाठवला शेंडू पूल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बिग इट फ्रॉम बिग मॅन सिक्सा. संघ माळक मैदानाच्या आतमध्ये खेळतात. ऍडव्होकेट निखिलचे बनोटे जे एस्टांच्या पाठीमागे आहेत, त्यानं ऍज अ कॅप्टन म्हणून संघाला लीड करण्याची जबाबदारी दिलेली आहे सागर बनोटे यांच्यावरती. सर्व स्वयंसेवक दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि इतर 3 संघाचे खेळाडू आपल्याला विनंती, आपण त्वरित चेंडू आणून द्या. अनिकेत बनोटे, दिवेश कुठे आहेत, आपण लवकर बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. रितेश, प्रथमेश, जे इतर खेळाडू, इतर 3 संघ आहेत, आपल्याला विनंती की आपण स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये जायचं. 6 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवर. टप्पा थोडा पुढे होता मागे चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये, गती कमी होती, चांगला चेंडू. डॉट बॉल निखिलशी बनोटे, ज्यांना पुरस्कृत केलेला, त्यांच्या चिरंजीव नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रियान इलेव्हन या नावानं संघ खेळतोय. 3 मॅचेस ते कालच्या दिवसामध्ये खेळले, 3ही मॅच त्यानं देवाला दान केलेले आहेत. आता 4थी मॅच त्यांची इन ऍक्शन ओमसा इलेव्हन टीमच्या अगेन्स्ट आहे. गुड लेंथ वरती पुन्हा एकदा यादीच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले, सर्व व्यासपीठाला सलामी देणारा मोठा षटकार. थँक्यू थँक्यू. दिवेशनं जबरदस्त षटक मागच्या मॅच मध्ये टाकले, 4 रन देऊन 4 विकेट घेतलेल्या दिवेशनं. चेंडू जर निदर्शन असेल पंचांना, जे स्वयंसेवक त्यांना विनंती की आपण त्वरित ती 14 वरती 2 षटकार या आतापर्यंत पहिल्याच ओव्हर मध्ये आलेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतात निखिल. निखिलने षटकार खेचले 2 मयूरच्या विरोधामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये मयूर आहेत, सातत्याने हरेशला पाहायला मिळत असं पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु आता बॉलिंग करतायत ते मयूर. 4 बॉल मध्ये 14 धावा, धावा फलकावरती. ओ एज अँड टेकन, ओ गुड कॅच, एसच्या पाठीमागे काय जबरदस्त कॅच पकडलेली आहे. ऍडव्होकेट निखिलचे बनवडे जे स्वतः संघ मालक आहेत, त्यानं जबरदस्त जेल पकडलेली आहे. विकेट डाऊन. साहेबांच्या वतीने या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. जे स्वतः संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या पाठीमागे निखिलचे बनोट्यानं जबरदस्त झेल पकडलेली आहे आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्याच नावानं विकीचे बनोटे, ज्याने खऱ्या अर्थानं प्रियांचे बनोटे यांना 500 रुपयांचं पारितोषिक इथे जमा केलेलं आहे. रक्षक निखिल बनोटे जबरदस्त झेल, मॅचचे गोल्डन विकेट कॅप्टनला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. फक्त पंच केलं, डिफेन्स केलं स्वतःला,
डॉट बॉल ओव्हर नंबर एक चा खेळ आपण पहिल्या ओव्हर मध्ये बॉलिंग केले. मयूरनं दोन षटकार जरूर खाल्लेत मयूरनं, परंतु पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक गडी बाद 14 धावा आहेत धावा फलकावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये मयूरला आपण यांना ऍक्शन पाहिला ऍज अ बॉलर, सातत्याने हरीशला पाहायला मिळत असं. यावेळेस कॅप्टन ची रणनीती काही वेगळी आहे. स्वपनजी विशेष साहेबांच्या वतीनं जी जबरदस्त जेल पकडली नुकताच निखिल बनोडे यांना, त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं स्वपनजी विशेष साहेबांच्या वतीनं आपलं देखील हार्दिक आभार. गोल्डन विकेट माघारी परतवले. ओमसा इलेव्हन टीमची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, खास करून चार प्लेयर आता मनोज आणि प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. विजय अजून बाकी आहे, निखिल बाद झालेत. विजय आणि निखिल हे दोन चांगले कॉमेंटेटर देखील आहेत, चांगले समालोचक देखील आहेत. एकाच संघामध्ये जबरदस्त कामगिरी आपल्या टीमसाठी. मागचे मॅच 58 धावा ते चेस डाऊन करू शकले नाही आहेत. चेस केला होता या चेंडूला, वाईट बॉल पंचानं घोषित केला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा जर ऍडव्होकेट निखिलचे बनवडे यांना जर जेल पकडली तर स्वपनजी विशेष साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा 500 रुपयांचं त्यांना पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर नंबर 2 मध्ये लक्की आलेत, अर्थातच ललित बॉलिंग करतात. सलगचा हा दुसरा वाईट चेंडू हेतून टाकलेला आहे गोलंदाज लक्की ना. आमचे दोन ऑफिशियल अनुभवी पंच आपण पाहत आहात, कुणालजी भोईर सर आणि सुनीलजी बावीसकर सर यांचं विशेष आभार आपण व्यक्त करूयात. ज्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण खेळाडूंना सांभाळून घेतलेलं या स्पर्धेमध्ये, आज दुसऱ्या दिवसामध्ये जबाबदारपूर्वक कामगिरी. हो, 8 अखेर होती एज लागून एका टप्प्या अखेर चेंडू गॅदर झालेला निखिल बनोड्यांच्या हातामध्ये. संघाची धावत संख्या 2 एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचलेली 16 वरती. दुसरं षटक लक्कीच्या हातामध्ये. आयुष आता टेन्शन मध्ये, काल देखील त्यांच्या हातामधून सामना निसडला आणि आज तर भरपूरच दूर राहिलेला सामना. 12 या धावत संख्येवरती ऑल डाऊन झाला संघ. लक्की तयार, गतिमान बॉल पंच केला, हॅमर शॉट लॉंग ऑन ला. ताकद दाखवली प्रमोदनं, ही ताकद जर मागच्या मॅच मध्ये दाखवली असती 6-12 गरज होती तेव्हा, तर संघ आता चांगल्या स्थितीमध्ये असता. परंतु प्रमोदच्या बॅट मधून निर्णायक मॅच मध्ये निर्णायक 6 आहे. पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. लॉंग ऑन ला सिक्सर, लखीच्या विरोधामध्ये आक्रमण. टोटल 22. हो, अवेद पुन्हा एकदा मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मयूर. हो, कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप थ्रो देखील थोडासा वाईट झालेला, परंतु मनोजनं धाव घेतलेली नाही आहेत. एकच रन या चेंडूवरती मिळते. कॅश ड्रॉप झाली प्रमोदची. एकच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या धाव संख्येवरती. 4 जणांना मिळून या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे भरपूर त्यांची मेहनत राहिलेली आहे. रुपेश बनोटे, सागर बनोटे, सिद्धेश बनोटे आणि रोहन बनोटे यांची विशेष मेहनत या संपूर्ण कारवा प्रीमियर लीगच्या 4th एडिशन साठी राहिलेली आहे. हो, चांगला चेंडू खोलात होता, डॉट बॉल. लकीचं कमबॅक जबरदस्त राहिलेला. प्रियन इलेव्हन हा संघ चांगल्या खेळाडूंना घेऊन उतरला जरूर, पण ऑन पेपर स्ट्रॉंग आहे, परंतु ऑन फील्ड स्ट्रॉंग पाहिजे. आता कॅप्टन सागर अजून तरी गोलंदाजी केलेली नाहीये. त्यांचा हरेश जो त्यांचा हुकमाचा एक काय बॉलिंग करत असताना तो थोडासा कदाचित इंजरीला फेस करतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन मयूर आहेत मिडविकेटला. ऑफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्नमेंटला वळण घेतो चेंडू. आधीच जजमेंट लावलं होतं खेळाडून, फक्त एक सिंगल या चेंडूवरती. कॅप्टनची विकेट गेल्याच्या नंतर मेंटल प्रेशर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट झालेले या दोन्ही फलंदाजावरती, मनोज आणि त्याचबरोबर प्रमोद. मनोजचं जर विध्वंसक खेळ तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्हाला ओमसा इलेव्हन टीमचे नॉकआउट मॅचेस तुम्हाला जरूर पाहावे लागतील. आडवा बाटणे खेळतात, पुन्हा एकदा अलॉंग द विकेट आहे. एक रन तर पूर्ण केलेली आहे. थ्रो पुन्हा एकदा थोडासा वाईड आहे, पाठीमागे बॅकअप. फक्त एकच रन या चेंडूवरती मिळते. दोन ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 धावा धाव फलकावरती. दोन ओव्हर, पहिलं षटक मयूर,
दुसऱ्या ओव्हर मध्ये आले. लकी मयूरच्या विरोधामध्ये 2 सिक्सर आले, पहिल्या ओव्हर मध्ये 14 होत्या, दुसरा ओव्हर लकीनं टाकला आणि लकीच्या विरोधामध्ये धावा आतापर्यंत वसूल केलेल्या त्या संपूर्ण षटकामध्ये त्या 11. साहिल, साहिलला थोडीशी थंडी वाजलेली आहे, त्याच्या जर्किंगची व्यवस्था करा प्लीज. कदाचित शाळेत शिक्षकांच्या नियमांचं पालन त्याने जास्त केलेलं आहे. आताची घडी आणि तोंडावर बोट, नियमांचं पालन जास्त केलेलं आहे साहिलनं. बाबा तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर पुन्हा एकदा मयूर, फुल टॉस आहे लॉंगॉनला, पॅरल स्ट्रोक आणि गुड कॅच, जबरदस्त झेल पकडलेले लॉंगॉनला, लकी होते फलंदाज बाद. पंचवीस झालं 2 ओव्हर मध्ये. आता तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती मयूरला सफलता मिळाली. आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या अगदी समोर कॅप्टन सागर बनोटे फिल्डिंग सेट करत असताना, अशाच फिल्डिंग त्यानं मागच्या तिन्ही मॅचेस मध्ये सेट केली होती, अशीच रणनीती बनवली होती, परंतु तिन्ही मॅचेस मध्ये अजूनही विजयाच्या शोधामध्ये मयूर. त्यांचा काळ कदाचित काल एक मुख्य अस्त्र नव्हता, त्या कारणास्तव इथे आपण पाहतात. आता मयूर आजच्या दिवसामध्ये 2 षटकांचा स्पेल टाकण्याची संधी त्याला मिळाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जवळपास खेळाडू नाहीये, डीप फाईन लेगला खेळाडू ठेवला, स्क्वेअर ऑफ द विकेट एक खेळाडू डीप मध्ये, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन, प्रॉपर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, गुड लेंथ वरती आडव्या बाटने खेळलेत, अमय डाऊन द बॉल, गुड कॅच अमय कडून, फलंदाज बाद. चांगली झेल या ठिकाणी पकडलेली आहे, महत्वाचा गडी, विजय स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25, धक्का तिसरा. नवीन फलंदाज जगदीश आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. प्रियान 11 वर्सेस ओमसाई 11, या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. एकीकडे ओमसाई 11 टीमचे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे, तर मगाशीच नुकत्याच माहिती मिळाल्यानंतर की प्रियान 11 या संघामध्ये मुख्य 4 गोलंदाज आहेत, परंतु त्यांची विजयाची पाठी अजूनही कोरी आहे. मनोज वरती आता जबाबदारी, निखिल बाद, त्यानंतर विजय बाद, प्रमोद बाद, आता नवीन बॅट्समन आलेले जगदीश. मयूरला 2 चेंडूवरती 2 सफलता मिळाल्यात. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. दुसऱ्या तिसऱ्या ओव्हर मध्ये मयूर 2 षटकांचा स्पेल त्या टाकतात, 2 जबरदस्त धक्के त्याने दिलेत ओमसाई 11 या संघाला, 2 महत्वाच्या गडी त्याने मात केलेत, एक म्हणजे प्रमोद आणि दुसरा म्हणजे विजय. एक लॉंगॉनला झेल लकी कडून, दुसरे स्क्वेअर लेगला झेल अमय कडून, आता ऑन हॅट्रिक आहे मयूर. काल नव्हता, काल जर असता तर आज कदाचित अस्तित्व टिकून राहिलं असं. इथे आयुष बनवटे वाट पाहतात की प्रियान 11 संघ हारू द्यात, म्हणजे त्यांना स्वस्तमध्ये क्वालिफाय होण्याची संधी मिळेल. बोलत यार, ओ गुड बॉल, बॉल रिलीज केल्याच्या नंतर निखिल बनोडे यांचा आवाज तुम्ही ऐकला की शाबास, चांगला चेंडू टाकलेला मयूर. नॅट्रिक बॉल वरती होता, त्याच चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न जगदीश कडून, डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये अजून एकही धाव दिलेला नाहीये, 2 महत्वाचे गडी प्रमोद आणि विजयला त्याने माघारी पाठवला. 4th चेंडू कंपॅरिझन मध्ये क्वाड बियंड साठी अपील करण्यात आली,
डॉट बॉल, चारही चेंडू डॉट, त्यामध्ये दोन विकेट इन्क्लूड आहेत. मनोज नॉन स्ट्राइकिंग एंडला फार कमी संधी मनोजला या सामन्यामध्ये मिळाली आहे. फक्त तीन चेंडू त्याने फेस केले, तीन मध्ये एक इंडिव्हिज्युअल त्याने बनवले, मेंटल प्रेशर म्हणलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25, चार चेंडू मध्ये एकही धाव दिलेला नाहीये मयूरनं. जबरदस्त गोलंदाजी, ओ अंधाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न. एका चेंडूचा आता खेळ बाकी राहिली या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर टाकण्याच्या 100 डावरती. पाच चेंडू त्याने जवळपास डॉट टाकलेले आहेत, पाच मध्ये दोन विकेट आहेत. विकेट मेडन ओव्हर टाकण्याच्या 100 डावरती जबरदस्त बॉलिंग मयूरची. टप्प्यावरती किती कंट्रोल आहे, पेस फार कमी देत आहेत, परंतु टप्प्यावरती नियंत्रण आहे. स्ट्राइकिंग एंडला जगदीश, मॅडन ओव्हरच्या 100 डावरती मयूर. आणि हवेत खेळलेत पावत सागर, भरपूर दूर आहेत. ओ कॅच ड्रॉप, धाव घेतलेली नाहीये मनोजनं, अर्थातच मेडन ओव्हर या स्पर्धेच्या ठिकाणी टाकलेलं आहे. मयूरने एकदा जोरदार डाल्याने स्वागत करा खेळाडू मयूरचं. दोन विकेट आणि त्याचबरोबर निर्धाव षटक त्याने टाकलेलं आहे. जेलची शक्यता होती, दोन गडी बाद त्याने केले या ओव्हरमध्ये. कॅच ड्रॉप झाली अंतिम चेंडूवरती. ओव्हर कम्प्लीट, तीन आणि तीन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 25 या धावसंख्येवर. चला थोडं फास्ट खेळा. धावा फलकावरती धावा 25, मेडन ओव्हर टाकलेली आहे मयूरनं. काल जर सागरचं मुख्य अस्त्र मयूर जर असता तर कदाचित काहीतरी होऊ शकला असता. हरेश आलेले ओव्हर नंबर 4 मध्ये, काल पहिलं षटक हरेश टाकत होता, आज चौथ्या मध्ये. सागरने अजून गोलंदाजी केलेली नाहीये. पवत चौथं षटक मनोज साठी. कमी गतीने टाकला चेंडू, ओ गॅप मध्ये खेळले, शॉट एक कव्हर मधून डीप मध्ये, जवळपास खेळाडू नाहीये. पाहुया तीन तीन खेळाडूंचा चेस चालू आहे आणि अखेर चेंडू हा रेस जिंकलेला. बॉल सीमा बरेक्सा कव्हरला, हा चौका. चारच्या मदतीने संघाची धावसंख्या 29, षटक नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर आपण हरेशला पाहतात. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत मनोजनं त्याचा चौकाराने केला. होल ऑफ करण्याचा प्रयत्न समोर व्ही शेप मध्ये पॉवर स्ट्रोक मध्ये आणि चांगली फिल्डिंग लकी कडून. चांगली फिल्डिंग झालेली लकी कडून, वाचवलं आपल्या संघासाठी किमान दोन तरी. धावा फलकावरती धावा 2 मदतीने 31, पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात केली. त्यानंतर या दोन धावा स्ट्राईक घेतली आहे मनोजनं. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती त्याने रन घेतली नव्हती, स्ट्राईक ठेवली स्वतःकडे, त्या कारणास्तव इथे त्याला जबाबदारीनं खेळ करावाच लागणार. तो स्विच इट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथून आला. निर्धाव चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, शॉर्ट टर्नमॅनला जवळपास खेळाडू नाहीये, डीप मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाहीये. डीप कव्हर पॉइंट ओपन आहे, डीप कव्हर ओपन आहे, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू नाहीये. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. आठव्या बॅटनं आता पॉवर लावली होती स्ट्रोकला. सागर आहेत डाऊन द बॉल, स्ट्राइकिंग एंडला त्याने थ्रो केला अॅक्युरेट. फक्त एकच रन या चेंडूवरती, संघाची टोटल
32 वरती 32 स्ट्राईक घेण्याचा कदाचित प्रयत्न असावा या देखील चेंडूवरती, परंतु अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. कदाचित अंतिम ओव्हरमध्ये आक्रमण मनोज कडून, धावसंख्या जाऊन पोहोचलेली 32-32. हो अवेध खेळलेत, वाईडिश लॉंग ऑन, सागर डाऊन द बॉल आणि सागर सहजासहजी चूक करत नाहीये, झेल त्याने स्वीकारली आहे. फलंदाज बा देशमुख साहेबांच्या वतीनं पारितोषिक लागते. नवीन फलंदाज शेखर जे मैदानाच्या आतमध्ये आले, त्याने जर सिक्स लगावला तर षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 5000, धन्यवाद धन्यवाद, 5000 पारितोषिक आहे. बघूयात आता शेखर वरती जबाबदारी, 5000 शेखर षटकारासाठी. हो आठव्या बॅटने खेळलेत, प्रयत्न चालवलेत, एक रन तर पूर्ण केली आहे. हो शेखर बाद झालेले आहेत, 5000 संधी होती शेखरला आणि शेखर सारखे खेळाडूला इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. मोठा धक्का लागलेला ओमसाई इलेव्हन टीमला. कदाचित देशमुख साहेबांना माहिती होतं की 5000 कुठेही जाणार नाही, कदाचित त्यासाठी 5000 पारितोषिक त्याने लावलं, कारण इतर खेळाडूंवरती ते नेहमी 500, 1000, 2000 असे पारितोषिक लावत असतात. 5000 हे अंधलं पारितोषिक होतं खरं तर. मॅच मोरिया इलेव्हन आणि भार्गवी इलेव्हन, कॅप्टन रोहन बनोटे आणि कॅप्टन सागर यामधला पुढचा संघर्ष. आम्ही विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हावं. ओ बॉलिंग माकवर आमय, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरतून डीप मध्ये प्रोटेक्शन जवळपास नाहीये. पाहुयात खेळाडू पोहोचतील का, प्रयत्न कमालीचे. ओ गुड एफर्ट, काय जबरदस्त फिल्डिंग, कैलास होते आणि रनआउट देखील मैदानाच्या आतमध्ये. कैलासनं काय फिल्डिंग केलेली आहे, 40 आसपास नक्कीच असेल, परंतु काय फिल्डिंग केलेली जबरदस्त, 30 प्लस असेल, परंतु काय रनिंग, एखाद्या 20-21 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशी फिल्डिंग दाखवलेली आहे. जबरदस्त एफर्ट, किती रन घेतलेले आहेत पंच, 2 पूर्ण झाल्यात, तिसऱ्याला रनआउट झाला. 2 मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्येवरती 35. विकेट आतापर्यंत 6. करण आलेत नवीन खेळाडू, 6 विकेट आतापर्यंत गेलेत. अमय बॉलिंग करतोय. ओ चांगला चेंडू आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, ओ मिस केलाय. जबरदस्त चपलाई वापरली होती, बाईची सिंगल, जबरदस्त चपलाई होती निखिल बनोडे यांची, परंतु जर यष्टांना चेंडू लागला असता तर मनोजला बाद व्हावं लागलं असतं. सागरनं देखील अटॅकिंग फिल्डिंग लावली होती स्ट्राईक रोटेट करण्यासाठी, त्यानं ट्रॅप रचला होता, परंतु अखेर मनोजनं स्ट्राईक घेतलेली आणि धाव देखील चोरलेली. एक बॅटची सिंगल, टीमची टोटल 36. रुपयश्री बनोटे आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, सातत्याने कारो प्रीमियर लीग मध्ये ते नेहमी सहसा आयोजक आयोजन करते असतात आणि आज देखील आयोजकाच्याच भूमिकेत. दावेत खेळलेत, कॉट अँड बोल्ड, ओ अमयने झेल पकडली आहे आणि फलंदाज बाद अमय.
अनिकेत हो अवेत पाठीमागे डी फाईन लेगला ओ साहिल होते डीप मध्ये काय जबरदस्त फिल्डिंग साहिल कडून एका हाताने त्याने चेंडू अडवला साहिल जणू काय वाट बघत होता चेंडूला गरज असेल तर माझ्या हातात येईल अशा प्रकारची फिल्डिंग परंतु एका हाताने त्याने फिल्डिंग केलेली आपल्या संघासाठी धावा तो वाचवतोय चला मोरिया इलेव्हन आणि भार्गवी इलेव्हन सागर आणि रोहन चला टॉस साठी या हो मिस्टेक दुसरा रनचा देखील प्रयत्न चालवलाय दोन पूर्ण झालेला आहे तिसऱ्यासाठी प्रयत्न चालू केलाय आणि दोन धावा या चेंडूवरती मिळतात तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आणि पंचानं व्हाईट बॉल घोषित केला व्हाईट प्लस दोन टोटल तीन धावा या चेंडूवरती मिळतात तीनच्या मदतीनं संघाची धावा संख्या 41 यावर धन्यवाद धन्यवाद चार चेंडू पूर्ण झालेत अंतिम दोन बॉल बाकी राहिलेत धावा संख्या 41 धावा कारा प्रीमियर लीग च चौथ पर्व आपण पाहत आहोत हवेत लॉन्ग ऑन ला करण आहेत नवीन फलंदाज आणि कॅच ड्रॉप तीन धावा या चेंडूवरती पूर्ण होतात तीनच्या मदतीने संघाच्या धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 वरती 44 धावा पवत पंच कदाचित क्रॉस व्हेरीफाय करतायत अंतिम चेंडूचा इशारा पंचानं नो बॉल घोषित केलेला रिटर्न क्रिश्चा देखील बाहेर टाकलेला कदाचित चेंडू फ्री हिट समोर खेळलेत आम्ही स्वतः चेंडू पर्यंत धावतात एक रन तर पूर्ण केलेली आहे जबरदस्त एफर्ट दोन फलंदाज बाद दोन धावा या चेंडूवरती मिळतात व कंप्लीट दोनच्या मदतीने संघाची धावा संख्या 47 विजयासाठी 48 धावा संख्येची गरज आहे प्रियान इलेव्हन या संघाला या करवट टॉस चौथं पर्व आपण पाहतात आणि चौथ्या पर्वामधलं सुसज्ज असं नियोजन आपण स्पर्धेच्या वतीनं पाहिलेलं मोरिया इलेव्हन टीमनं टॉस जिंकलेला आणि प्रथमतः बॅटिंगला पसंती दिलेली आहे मोरिया इलेव्हन टीमचे स्वतः संघ मालक विराजी देशमुख साहेब देखील ऍक्शन असणार आहे त्या अंतिम मॅच मध्ये आता त्यांना माहिती चित्र तर स्पष्ट आहे तर अंतिम सामन्यामध्ये घेऊयात मजा टार्गेट 48 आहे 30 चेंडू मध्ये 48 48 चा टार्गेट आहे चौथ्या पर्वाचा आनंद आपण घेत आहोत कारव प्रीमियर लीगच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वापासून आम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये येतोय दुसऱ्या पर्वामध्ये मोरिया इलेव्हन संघ चॅम्पियन तिसऱ्या पर्वामध्ये देखील मोरिया इलेव्हन संघ चॅम्पियन
चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतात तर दोन स्टेज आहेत, एक अतिथी कक्षांसाठी वेगळा असते मुख्य व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे आणि कॉमेंट्री बॉक्स साठी ऑफिशियल साठी एक वेगळा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. परंतु एक गोष्ट राहिलेली आहे की चारही पर्वांमध्ये एकच ठिकाणी पवेलियन ठेवलेला, ही एक चांगली गोष्ट केलेली आहे संपूर्ण आयोजन कमिटीनं. जे आयोजन करते राहिलेली या चौथ्या पर्वाचे ते रुपेश बनवटे, सागरचे बनवटे, सिद्धेश बनवटे आणि रोहनचे बनवटे. सागर बनवटे, सिद्धेश, रोहन हे सर्व खेळत असतात. रुपेश बनवटे देखील इन ऍक्शन असतात, परंतु यावर्षी त्यांनी संपूर्ण नियोजन त्यांच्या हातामध्ये दरवर्षी असतं, परंतु प्रत्येक वर्षामध्ये या स्पर्धेच्या कुलपांच्या छाव्यास त्यांच्याकडे संपूर्णपणे असतात. नियोजन करते सर्व पाहुण्यांचा हे जा चालूच असतं या स्पर्धेमध्ये, सर्व पाहुण्यांना एकत्रित करणं, त्यांचा सन्मान करणं हे आद्य कर्तव्य राहिलेलं आहे कारव प्रीमियर लीगच्या आयोजकांचं. बॉल द्या एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मॅच पहिल्या सत्राचा डाव येतून अटपलेला, पहिल्या सत्रामध्ये 48 टार्गेट आहे आणि लगेचच आपण टॉस देखील झालेला, टॉस जिंकलेला आहे मोरिया इलेव्हन टीम ने, ज्यांच्या संघमालक विराजी देशमुख देखील इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत या पुढच्या लढतीमध्ये. परंतु करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या 48 चेस की डिफेन्स इथे विजयाचा खाते इथून उघडणार का प्रियन इलेव्हन संघ, की चार मॅचेस मध्ये 3 विजय नोंदून 6 गुणांना आघाडी दाखवणार का इथे ओमसा इलेव्हन संघ. यासाठी चालू असलेला मैदानामध्ये संघर्ष, 30 बॉल विजयासाठी 48 ची गरज आहे. या आपण ऐकूयात आमचे अगदी जवळचे मित्र करणजी काळंसर यांचा आवाज. धन्यवाद. स्वपनजी विषय आपण पाहतात, संघाचे कोच आहेत, हेड कोच आहेत, त्यांच्यावरती देखील सुद्धा मोठी जबाबदारी. सर्व खेळाडूंना ते सूचना सातत्याने देत असतात. आता बॅटची व्यवस्था त्याने कुठून तरी केलेली आहे. त्याचबरोबर बॉलिंग कोच आहेत गजाननजी, गजाननजी बनवटे आहेत, मेंटॉर आहेत या संघाचे. पाहू आता त्यांचा अस्तित्व टिकून राहत आहे या स्पर्धेमध्ये. या आपण ऐकूयात करणजी काळंसर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रियश. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. काराव प्रीमियर लीग सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित 2024 चा चौथा पर्व सुरू आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि पाहुयात या मॅच मध्ये हे दोन संघ जे आपल्याला पाहायला मिळतात, प्रियन इलेव्हन विरुद्ध ओमसा इलेव्हन. पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना ओमसा इलेव्हनने 47 बनवल्यात आणि 48 चा चेस सध्या सुरू. पहिली धाव आपण बघितली फलंदाज सागरच्या बॅट मधून. सागर आणि निखिल आघाडीची जोडी आहे. प्रियन इलेव्हन संघ 48 चा चेस करतोय सध्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते विजय ऑन साइड ला राईट हँडर साठी डीप मध्ये लॉंग ऑन आणि डीप मध्ये मिड विकेट रॉन्ग विकेट ऑन साइड ओढला डीप मध्ये. फिल्डर फार वेगाने चालला अनिकेत, पहिल्या बाउन्स वरती अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर चेंडू सीमारेषा पार चौकार. फार वेगाने अनिकेत धावला होता पण जमलं नाही त्याला. जसा चेंडू टप्पा पडला तर उसळला होता तोही हवेमध्ये, हाताला लागला बॉल पण स्टॉप करू शकले नाही. 4 धावा फलकावरती 5 धावा निखिल चौकाराने अकाउंट ओपन करतात. पुढे आलाय कटकण्याचा प्रयत्न, राईज झालाय बॉल, 8 लेंथ बॉल होता, पडला बरोबर जास्त राईज होत असताना, टेक ऑफ होत असताना. पास आउट झालाय फलंदाजाकडून विकेट किपर कडे. धावा संख्या आपण बघतोय ती फक्त 5 आकड्यावरती आहे. 47 चांगली बॉलिंग प्रियन इलेव्हनच्या गोलंदाजांनी पहिल्या डावामध्ये केलेली आहे, त्यामुळे फक्त 47 पहिल्या डावामध्ये. पुढे आला लॉफ करण्यात आला मिस टाइम, पुन्हा अनिकेत की स्क्वेअर लेगचा फिल्डर, दोघेही धावतायत. ओ आशा करतोय की गंभीर दुखापत नको आहे दोघांनाही. पाणी घेऊन जा लगेच आपण प्लीज. सुदैवाने जास्त जोराने टक्कर झाली नाही. फार वेगाने दोघे धावले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेट
अख्या या खेळामध्ये तुम्हाला वारंवार कॉलिंग करणं, मोबाईलले नाही तर संवाद तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. तुम्ही कॅच पकडत असताना, तुम्ही धावत असताना, या सर्व गोष्टी तुम्हाला फार गरजेच्या असतात. ऍज अ फिल्डर खास करून या गोष्टी आपल्याला फार वेळा पाहायला मिळतात. चला गर्दी करू नका प्लीज, प्रेक्षकांनी थोडं बाजूला व्हा, पाण्याची गरज आहे, पाणी. संयोजकाचा विनंती असेल, पाणी द्या. आपण जर जास्त लागलं असेल तर आपण या बाहेर रिटायर्ड वा, दोन्ही खेळाडूंना ही विनंती असेल. अनिकेत मनोटे, जास्त लागलं असेल तर प्लीज आपण या मैदानाच्या बाहेर थोडं रेस्ट करा. अनिकेत नाही, जिद्दी खेळाडू आहेत ते, लवकर मैदानाचा बाहेर येणार नाही. बरीचशी चर्चा अनिकेत बद्दल नुकतीच घडली इथे, पण अनिकेत त्या विपरीत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ही माती आपल्याला हेच शिकवतं आणि सध्या तरी अनिकेत कडून तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. वयाच्या 16 वर्षी नाकावरती बॉल लागल्यानंतर जर सचिन म्हणाला नसता मी खेळेगा मी खेळणार, तर कदाचित आपल्याला क्रिकेटचा देव मिळाला नसता. 1989 पाकिस्तान विरुद्ध डेब्यू करत असताना पाकिस्तानचा त्या काळचा सर्वात वेगवान तोफखाना होता वसीम अक्रम, वकार युनेस समोर टॉप ऑर्डरमध्ये रवी शास्त्री, श्रीकांत सारखे फलंदाज होते. ते आउट झाल्यानंतर मधल्या फळीमध्ये सचिन, रमेश तेंडुलकर आले होते. 16 वर्ष अगदी कमी उंचीचे, हाईट कमी, वय 16, नाजूक वय, आणि तिथे स्ट्रायकिंग एंडला जो हाफ ट्रॅकर बॉल, हार्ड लेंथ बॉल वकारचा जो लागला होता नाकावरती, पुढे आलं ते शॉर्ट कव्हर मध्ये हा बॉल चालला मागे, पहिलीदा वेगाने पूर्ण करण्यात आले. चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल, रनआउटची संधी असेल, पण फलंदाज फार वेगाने दोन धावा पूर्ण करत असताना वकारचा बॉल हार्ड लेंथ होता, बाउन्सर तो नाकावरती लागला आणि फिजिओथेरपिस्ट भारताचे फार वेगाने मैदानाच्या आतमध्ये धावत आले. नॉन स्ट्राइकिंग एंडला नवज्योत सिंग सिद्धू होता, तोही सचिनकडे धावत गेला होता आणि ते म्हणत होते, बरीचशी चर्चा सुरू होती, फिजिओथेरपिस्ट म्हणत होते की तुला जर जास्त लागलं असेल तर सचिन आपण हॉस्पिटलाइज होऊ, तू मैदानाच्या बाहेर जा. नवज्योत सिंग सिद्धू हेच म्हणत होता. 2-3 मिनिटं सचिन ऐकून घेतलं, शांत होता आणि मग त्यानंतर तो म्हणाला की नाही मी खेळेगा हिंदीमध्ये म्हणाला होता. आणि तिथून खऱ्या अर्थानं ती जिद्द सचिनची आपल्याला पाहायला मिळाली. त्या मॅचमध्ये 50+ धावा त्याने बनवल्या होत्या, सिद्धू सोबत 100+ धावसंख्येची पार्टनरशिप त्याने बनवली आणि ती मॅच भारताने ड्रॉ केली होती. इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच आउट, फलंदाज बाद. पण प्रियान 11 ऐकलेलं, स्वतः संघ मालक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुरुवात चांगली जरूर केली आहे चौकारात त्यांनी, पण त्यांच्या सोबतीचे फलंदाज सागर बाद झालेले आहेत. या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर फक्त 48 धावा बनवायच्यात, पण क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या विजयाची गॅरंटी कधी देत नाही. नुकतीच मी एक स्पर्धा कव्हर केली आमच्या डोंबिवलीमध्ये, एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप, त्या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये 92 धावा सोनारपाळाने बनवल्या होत्या आणि त्याच मॅचमध्ये उत्तर देत असताना 95 एक बॉल राखून बनवल्या होत्या कबरीपाडाने, कल्याणच्या संघाने. या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. जर त्याला तितकंसं महत्व नसतं, मागच्या मॅचमध्ये 12 वरती ऑलआउट झाला संघ, ती अपेक्षा नव्हती, पण 12 वरती ऑलआउट झाले मागच्या मॅचमध्ये. पाहूयात या मॅचमध्ये प्रियान 11 निखिलजी मनोटे यांचा संघ कशा पद्धतीने धावसंख्येला चेस करतोय.
फुलटॉस आहे, ऑनसाइड लेफ्ट हँड खेळा, त्याला गॅप मध्ये बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर ला गेला, प्रचंड वेगाने चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. दादाबा निखिल बनोटे एजाय संध्या असेल विकेटची, विकेट कीपर डाउन दी बॉल, फलंदाज बाद, दुसरा मोठा धक्का प्रिया इलेव्हनला, संघ मालक आणि या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण फलंदाज निखिल बनोटे बाद. दादा संघ आहे गुरसी बांदलेच्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने नुकताच त्यांचा खेळ राहिला आणि भावेशी जी काय फॅन फॉलोइंग आहे, फॅन बेस फार मोठा. फुलटॉस ऑन साइड ला स्विंग केला, डीप मध्ये फिल्डर मनोज चुकी करणार नाही, कॅच आउट, तिसरा धक्का दिला प्रिया इलेव्हनला अनिकेतने. इलेव्हन साठी डू आउट आहे मॅच आहे, जिंकले तर या स्पर्धेमध्ये पुढे जातील, हरले तर लीग स्टेज मधूनच बाहेर होणार आहेत, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. 14 वरती तिसरा धक्का बसलाय, बॉल शिल्लक आहेत अजूनही या मॅच मधले टोटल 21 आणि 21 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 34 21 बॉल 34 मॅच तितकीशी अवघड नाही पण विकेट पडलेल्या त्यामुळे अवघड होऊ शकते कारण गोलंदाजी सध्या धारदार आपण बघत आहोत अनिकेत कडून. मयूर देशमुख 5व्या क्रमांकावरती आलेले मधल्या फळीमध्ये पार्टनरशिपची गरज आहे, जरी आपण लिमिटेड ओव्हर मध्ये खेळत असलो तरी पार्टनरशिप फार महत्वपूर्ण असते. लिओनेल मेसीचे रोनाल्डो मोठे फॅन आहेत पण आता फुटबॉल नाही क्रिकेट. फुलटॉस होता, हा पायावरती लागलाय, कदाचित फुटबॉल सारखी किक इथेही देणं फार गरजेचं होतं. लेग बाय सिंगल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 15 वरती, बॉल शिल्लक 20 मध्ये 33 ची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या प्रिया इलेव्हनला. निखिल बनोटे जोपर्यंत मैदानात सात मध्ये होते धावसंख्येचा वेग आपण बघितला, अवघ्या 5 बॉल मध्ये त्यांच्या बॅट मधून 2 चौकार, टोटल 11 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं होतं. फुलटॉस आहे, स्लाइस झाला बॉल, थर्ड मॅनला फिल्डर, बॅकिंगला वेगाने आले, सिंगल इथे मिळते, सिंगल सोबत टोटल स्कोर 16 वरती, टार्गेट या मॅच मध्ये 48 पाहिजे, अजूनही 32 धावा बॉल शिल्लक आहेत ते 19 चेंडू 32 ची गरज आहे मॅच मध्ये. दुपारचं सत्र उष्णता तितकीच तुम्हाला पाहायला मिळते, पाणी जास्तीत जास्त पाय कारण आजचं ऊन थोडं जास्तच आपण पाहत आहोत, जाणवते खर तर ते शरीराची हालचाल झाल्यानंतर ऊर्जा आपली तितकीच खर्च होत असताना. अंपायरचा इशारा होतोय, व्हाईट आणि व्हाईट सोबत टोटल स्कोर 17, एक एक धाव महत्वपूर्ण आहे आता प्रिया इलेव्हनसाठी कारण 48 बनल्यातच या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान कायम राहील, अन्यथा 5व्या पर्वाची वाट पाहावी लागेल प्रिया इलेव्हनला आता नाहीतर 365 दिवसानंतर. संघर्ष आताच करावा लागेल आणि जितका संघर्ष मोठा असतो विजय तितकाच मोठा मिळतो. पाहूया तिथे या मॅच मध्ये काय अशा पद्धतीने खेळ असेल. एज आहे, त्यानंतर पायाला लागलाय बॉल, नॉन स्ट्राइक घेतला, संधी तर होती पण अनिकेत थांबला, डीप मध्ये बॅकअप होतो त्यामुळे त्याने हिट करण्याचा प्रयत्न केला नाही. सिंगल सोबत टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो 18 धावा 30 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मधल्या चेंडू शिल्लक 18.
ठार झालेला आहे, कारण काल परवाच कुख्यात गुंड मोहोलची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली त्याच्या साथीदाराकडून. आणि पुण्यासाठी हे काही नवीन नाही आहे, बऱ्याच वेळेला बऱ्याच कुख्यात गुंडांची हत्या करण्यात येते. गुंडांकडून सामान्य जनतेची खंडणी प्रकार या मोठ्या प्रमाणात गोष्टी आपण बघत आहोत पुणे शहरामध्ये. आणि त्यामुळे आता बिहारचं स्वरूप पुणे शहराला येत असताना सध्याच्या घडीला नामा फलकावरती आता 18 धावा हे कुठेतरी थांबणं फार गरजेचं आहे, कारण पुणे असा एक जिल्हा असं एक शहर आहे जिथे सरस्वतीची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते, मोठमोठे विद्यापीठ तुम्हाला पाहायला मिळतात, जगभरातून मुलं तिथे शिकायला येतात. अंपायरचा वाईटचा इशारा, हा खेळाडू कक्षामध्ये जरूर चिंतेचं वातावरण आहे, कारण 48 बनवत असताना इथे फार घाम गाळावा लागतोय सध्या तरी त्यांच्या फलंदाजांना. शफल क्रॉसवर मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, लेंथ बॉल होता, पडला बरोबर गेला विकेट कीपरकडे. एक एक बॉल महत्वाचा, 29 अजूनही गरज या मॅच मधले चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू 29 धावा या मॅचचं समीकरण. मयूर ज्या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत, फटके बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सध्या तरी चेंडू आणि बॅटचा संपर्क योग्य तो होत नाहीये. हो, बॅटफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये बॉल, दोन दोन फिल्डर फार वेगाने आलेले आहेत. सिंगल इथे मिळते, सिंगलने तितकासा फरक पडणार नाही, तुम्हाला एक मोठा फटका किमान एका ओव्हर मध्ये खेळावाच लागणार आहे, तेव्हाच रिक्वायर्ड 100 कमी होईल. बॉल शिल्लक आहेत आता 16 आणि 16 मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. 20 रिक्वायर्ड रिमेनिंग 16, 16 चेंडू 28. ओ, कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आहे पण स्पष्टपणे नकार येत असताना अंपायर्स कडून चांगला चेंडू, हार्ड लेन पडल्या बरोबर टेक ऑफ झाला, चांगली गोलंदाजी करत आहेत, रेंज मध्ये बॉल देत नाहीये, त्यामुळे मोठे फटक्यांपासून लांब आहेत गोलंदाज. मी कौतुक करेन विजयचं, ज्याने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग. पुढे आला फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आला, डीप मध्ये फिल्डर आहेत, गॅप शोधू शकले, 9 सेकंडला थ्रू आला, रनआउटची संधी आणि फलंदाज. थर्ड अंपायर कडे डिसिजन, अंपायर सॉफ्ट सिग्नल, आउट आहे सॉफ्ट सिग्नल, पण पाहूया थर्ड अंपायरचा डिसिजन काय असेल. अभिषेक या लवकर या थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली, अभिषेक लवकर या. tencricket.in या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट. त्याच्या कॅमेराच्या जवळ प्लीज आपण कोणी जाऊ नका, खास करून लहान मुलं जे टेलिकास्ट साठी प्रॉब्लेम होतोय. पुन्हा एकदा सर्व क्षणचित्र बघण्यात येतील tencricket.in या वाहिनीद्वारे, कारण कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको, टेक्नॉलॉजी तिचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे, आणि त्यामुळे क्लोज होता डिसिजन. चौनगड अंपायरने थर्ड अंपायरकडे रेफर केलेलं आहे, कुणाल भोईर सर आणि सुनील भावस्कर सर या दोन्ही अंपायरचं आम्ही कौतुक करू. या मॅचचं इक्वेशन जरूर सांगू, पण आता ही धाव जोडली गेलेली आहे की ते फलंदाज बाद आहे हे आपण पाहूयात. बॅट्समन आउट, फलंदाज बाद, प्रियान इलेव्हनला आणखी एक धक्का, चौथा धक्का बसतोय तो प्रियान इलेव्हनला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 21. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण 21 वरती विकेट आपण बघत आहोत, पडते ती चौथी. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना हरेश स्लॉग हिटर आहेत,
आणि आता गरज ही तशी आहे, कारण बॉल उरलेले अजूनही या ओव्हर मधील 14 दोन चेंडू या ओव्हर मधील, म्हणजे टोटल 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 14 मध्ये 27 धावसंख्येची गरज आहे प्रियान इलेव्हनला या मॅच मध्ये. ही मॅच शेवटपर्यंत येईल असं वाटतंय, संकेत आताच येत असताना, कारण विकेटी पडत आहेत, धावाही जोडत आहेत. प्रियान इलेव्हन चेस करत असताना 48 पुढे आलाय, पुन्हा मागे जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल पास आउट झालाय, डॉट बॉल. प्रचंड वेग आपण बघितला गोलंदाज विजय कडून. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक ओव्हर मधला, 13 बॉल 27 ची गरज या मॅच मध्ये. सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित काराव प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व, पहिला पर्वाचा विजेता आनंद स्मॅशर्स, आणि त्यानंतर मोरिया इलेव्हनने सलग दोन पर्वांमध्ये विजेतेपद पटकावलेलं. चौथ्या पर्वाचा विजेता कोण असेल? पुढे आलाय, पुन्हा एज घेऊन बॉल मागे करतात काय, पुढे येतात, पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न का होतोय, त्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र इथे गेलाय मागे. आणखी का यशस्वी षटकाची सांगता, फक्त व्हाईटची एक आणि दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धावा या ओव्हर मध्ये आल्या, धावा फलकावरती टोटल रन्स 21-12 मध्ये 27 ची गरज आहे मॅच मध्ये प्रियान इलेव्हनला ओमसा इलेव्हनच्या विरुद्ध. फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी, मनोज चांगली फिल्डिंग करतात, थ्रो अॅक्युरेट, पहा संधी असे रन आउटची, नवसा गेंडा थ्रो, आणि आता फलंदाज कोणता बाद, अंपायर सांगतात इथे बाद होतोय फलंदाज लकी. ओ ऑफ सोम सा बाहेर, आणि यावेळेला अंपायरचा इशारा येतोय तो वाईट. अरेश कडून फार अपेक्षा आहेत, आणि जो स्ट्रायकिंग एंडला आला, विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली लकीची. टोटल स्कोर 23 वरती, 11 मध्ये 25 ची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर, झेलची संधी, ओ आतमध्ये ढकललाय खूप चांगल्या रीतीने, फार वेगाने धावले तिथून आतमध्ये ढकून दिलेले, 4 धावा तर सेव त्यांनी केलेल्या, गुड फिल्डिंग. लॉंग ऑफ ला करण नामे दंबॉस, 10 चेंडू मध्ये 23 ची गरज या मॅच मध्ये, 10 चेंडू 23. पुन्हा एकदा तयार गोलंदाज, एज आहे हवेमध्ये, बॉल कव्हरचा फिल्डर, डाऊन दी बॉल, कॅच आउट, अरे इस बात गोलंदाज मयूर विशे, इन ऍट मेट 8 क्रमांकावरती आलेले, 9 बॉल मध्ये 23 ची गरज आहे मॅच मध्ये.
पुढे आला, टो इनला लागलाय, लॉन्ग ऑनला फिल्डर झेलची संधी, फलंदाज सेफ आहे, कॅच ड्रॉप झालेले लॉन्ग ऑनला, विजय योग्य रीते आले होते, जजमेंट चांगलं होतं पण उंजळीमधून चेंडू निसटलाय. बॉल शिल्लक आता 9-8 मध्ये 21 ची गरज, 8-21 ची गरज या मॅच मध्ये. ओ फुलर लेंथ होता, बॅटचा फ्लो आलाय, एक्स्ट्रा स्कोर मध्ये ड्राईव्ह डीप मधून फिल्डर थ्रो करतात, मिळते आणखी एक धाव, टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो 28 वरती, आता पाहिजेत 20. बॉल शिल्लक आहेत 7, एक मोठा फटका. सो प्रियान इलेव्हनला जरूर विजयाच्या जवळ आणेल, या मॅचला जिवंत करेल, अन्यथा मोमेंटम सध्या तरी होम्सा इलेव्हनच्या बाजूने. ओ लोफ केला पावर पॅक, लॉन्ग ऑन सीमारेषा पार, षटकार. 6-14 ची गरज या मॅच मध्ये. कैलास त्यांच्या बॅट मधून सिनियर प्लेअर आहेत, मुरलेला खेळाडू आहे, अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून सध्या तरी फलंदाजी करतोय, एका षटकाराने मॅचला जिवंत केलंय त्यांनी. 6-14 गरज या मॅच मध्ये, मॅच अजूनही संपलेली नाही आणि शेवटच्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज निखिल शेलवले कर्णधार आहे तुमचा इलेव्हनचे, पण या मॅच मध्ये आता 14 धावा. समोर फलंदाज तयार होतात मयूर विशे. ओ आडवा पाटणे मायाचा प्रयत्न, साठी घेतला चेंडू, रनआउटची संधी, पण फार वेगाने धावलाय जीवाचा आकांताने कैलास. लेग बाय संपायचा शरास कोमोझोन, 35-35 धावा, 5-13 ची गरज. कैलासच्या बॅट मधून एक षटकार आला, दडपण गोलंदाजावरती देखील जरूर असणार आहे. 5-13 धावा, मॅच ऑन होम्सा इलेव्हन विरुद्ध प्रियाम. पुढे आलाय, हॅमर केलाय, लॉन्ग ऑन द फिल्डर येत आहे डीप मधून फार वेगाने, कॅच आउट, फलंदाज बाद. 4 आता 13 ची गरज, कैलास बाद. कारावचे विनायक माई, साहिल बनोटे इज ऑन स्ट्राइक, चॉकलेट बॉय आहेत, पण आता सेलिब्रेशन करण्यासाठी ते धावा बनवणं फार गरजेचं आहे. नाव तरी किती आहेत त्याची. ओ हे जाय मागे, फाईन लेग मध्ये बॉल, फिल्डर आहेत मिसफील्ड, मागे चाललाय चेंडू डीप मध्ये, कवसला फिल्डर येऊन थ्रो करतील तोपर्यंत आणखी एक धाव कदाचित मिळू शकते. थ्रो आता स्ट्राइकिंग एंडला, इथे सुटलाय आणि धावा पूर्ण होतील 3. बाय 1 गेट 2 फ्री, हॅपी न्यू इयर ऑफर ऑन 3 मध्ये 10 गरज, 3 चेंडू 10 गरज, मॅच अजूनही संपली नाही. स्ट्राईक आता असेल ती मयूर विशेकडे. प्रिया इलेव्हन 3 मध्ये 10 बनवल्या तर या स्पर्धेमध्ये कायम राहतील, अन्यथा या स्पर्धेमधून बाहेर. दुसऱ्या बाजूने भार्गवी इलेव्हनचे खेळाडू बरेचसे सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळाले विकेट नंतर, कारण त्यांचा आनंद वेगळाच आहे आणि फार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत. 3-10 उडवला डीप मध्ये, काऊ फेसला फिल्डर येत आहेत, जजमेंट चांगलं पण कॅश ड्रॉप,
प्रमोद पाटील यांच्याकडून कॅच ड्रॉप होते. धावा पूर्ण होत असताना दोन मॅच अजूनही संपले नाही. आठची गरज, दोन चेंडूचा काही शिल्लक, दोन चेंडू आठची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तयार गोलंदाज आपण बघत आहोत. निखिलला बॉलिंग मार्क वरती, समोर मयूर विशे, ऑन साइड ला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये डीप मध्ये अनिकेत आहे. पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून थ्रो करतोय. धावा पूर्ण होत असताना आपण बघतोय दोन एका चेंडू मध्ये सहा धावसंख्येची गरज. गोल्डन षटकार जर आला तर प्रिया निलेवन या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये, अन्यथा या स्पर्धेमधून बाहेर. पाण्याची मागणी करण्यात येते, पाणी द्या नाही तर 365 दिवस त्यांना पाणीच प्यावं लागणार आहे जर षटकार आला नाही तर. मॅच चांगली रंगली आणि मी याचा श्रेय देईन फलंदाज मयूर विशेला, कारण जो आठव्या क्रमांकावरती आलाय, चार मध्ये आतापर्यंत सात वरती नॉट आउट खेळतोय, पण हे विसरून आता एक षटकार त्याला मारायचा आहे. षटकार जर आला तर प्रिया निलेवनचे पुरस्कार दे. निखिल चिपनोटे यांच्याकडून 1000. सध्या तरी ट्रॅप सेट करण्यात येतो ओमसा इलेव्हनच्या कॅप्टन कडून, जे सध्या गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. निखिल सेट करण्यात येईल. फिल्डिंग पोझिशन सध्या आपण बघत आहोत, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये फाईन लेग लॅग फिल्डर. थर्डमॅनचा फिल्डर मागे चाललेला आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर, पॉइंटला फिल्डर, फाईन लेगला आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. एक चेंडू सहाची गरज. तयार होत आहेत निखिल बनोटे, समोर मयूर विशे, प्रिया निलेवन, ही ओमसाई. पुढच्या दोन्ही संघांनी तयार आहे, मोर्या इलेवन आणि भार्गव इलेवन. बॉल तयार, एक चेंडू सहाची गरज. प्रिया निलेवन, मयूर विशे स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मॅच होईल फिनिश. अभिनंदन ओमसाईने हा सामना जिंकला. हार्ड लक टीम प्रिया निलेवन. प्रिया निलेवन या स्पर्धेच्या अर्थातच बाहेर होतील, कारण सलगचे चार सामने ते परास्त झालेले आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेमधून त्यांना बाहेर व्हावं लागतं. पार्टिसिपेट केल्याबद्दल आपलं निखिलजी बनोटे आणि टीम प्रिया निलेवन मनापासून आभार व्यक्त करू आपण. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता जाहीर करण्याची वेळ झालेली आहे.